brought to you by Physics Wala. मेरी जो शुरुआत है वो उठा उठा सकल जन से होती है, इसलिए हम लोग शासन से निवेदन करते हैं कि भाई ये जो निर्णय उन्होंने लिया है वो रद्द करके जो स्पीकर के ऊपर माइक सभी भक्तों को सुनाई दे। भोंगे विना आता सद्या भोंगे विना होणार, परत जर परवानगी आम्हाला पोलिटिशियनने दिली तर पुन्हा भोंगेमध्ये होणार। आतील बाजूचे स्पीकर हे कमी आवाजामध्ये आम्ही साई भक्तांना आरती आतल्यात ऐकायला यावी म्हणून ते सुरू ठेवलेले आहेत। जे काही निर्णय आहेत ते शासनाच्या आदेशानुसार आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच या ठिकाणी अंमलात आणण्यात आलेले आहे। तो एक पाहता हा प्रत्येक धर्मामधील त्याच्या त्या भावनेचा प्रश्न आहे आणि स्पीकर लावणं म्हणजे ते लोकां भक्तांपर्यंत आवाज पोहोचवणं हा त्यातला मूळ उद्देश आहे। त्यामध्ये काही इंटरटेनमेंट म्हणून ते लावले जात नाही, परंतु सकाळचा वेळ असतो, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा जे मारुतीचे मंदिर असतील इतर मंदिर असतील त्या ठिकाणी सकाळचे शांततेने भोपाळ्या वगैरे लावल्या जातात, त्या निमित्ताने लोकांना त्याच्या पद्धतीने उठण्याचं दिनक्रम चालू करण्याची प्रथा ही वर्षानुवर्ष सुरू आहे आणि यामध्ये एक भावना वेगळा झाला आहे। एक सकाळचं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होते आणि एक सात्विक भावना लोकांच्या मनामध्ये तयार होते। त्या दृष्टीने हे जी प्रथा ही चालत आलेली आहे, यामध्ये कुठले राजकारण असायचं काही कारण नाही, यामध्ये कोणाला त्रास कधी झाला असं कधी काही कारण नाही आहे। आता कर्कश आवाज लावू नये हे अतिशय बरोबर आहे, आता लग्न कार्यामध्ये सुद्धा तो होतोच आणि मग धार्मिक मंदिरामध्येच तुम्हाला हे बयान करायचं काही कारण नाही। हे सर्वांच्या सर्व धर्मियांच्या भावनेचा आदर या ठिकाणी व्हायला पाहिजे। रात की जो है आरती और सवेरे की काकड़ आरती का जो है स्पीकर बंद हो गया है, इसलिए हम चाहते कि वो स्पीकर भी जो है चालू रहे, उससे किसी को भी दिक्कत नहीं है, क्योंकि ये हमारा जो गांव है ये सिडी शहर, यहाँ से पूरे एकता का और सबके मालिक एक का संदेश पूरे दुनिया के अंदर जाता है। शासन निर्णयाप्रमाणे साईबाबा संस्थांनी जो निर्णय घेतला आहे का लाऊडस्पीकर बंद करून सकाळची काकड आरती व रात्रीची शेज आरती जे लाऊडस्पीकरवर बंद केलेले आहे, त्यामुळे एकदम अस्वस्थ वातावरण झालेलं आहे। कारण जे आपल्या घरचे वृद्ध लोक आहे, आजोबा आजी वगैरे, यांचा तर दिनचर्याच बाबांच्या आरतीने सुरू होते व बाबांच्या शेज आरतीने संपते, तर आज ते काय आपल्या जागेवर न उठून मंदिरात जाणं शक्य नाही। कारण ते सगळे 80-85+ आणि कोविड महामारी बघता सगळं बघता ते जे काही घरात बसून बाबांचं स्मरण करत होते त्यात कुठंतरी व्यत्यय पडलेला आहे। परत जे आम्ही लहानाचे मोठे इथं झालो ते पण सगळं बाबांचंच आरती ऐकून वगैरे आम्हाला पण खूप असं काहीतरी वेगळं वाटतं की आम्ही शिर्डीत राहतच नाही आहे, कुठंतरी बाहेरगावी राहतो आहे आणि आम याच्यामुळं जे आमचं एक गावात धार्मिक वातावरण राहायचं, दिवसभर बाबांचं चिंतन वगैरे असल्यामुळे ते सध्या कुठंतरी मिसिंग आहे, कुठंतरी हरवल्यासारखं वाटतं। सर्व गावाची इच्छा किंवा कोणाची जरी इच्छा देखील घेतली तर सगळ्यांच्या मनात हेच असेल का जी बाबांची दिनचर्या सगळ्यांना ऐकू यायची कानावर यायची ती परत चालू केली पाहिजे, जेणेकरून आमचं जे काही इथलं धार्मिक वातावरण आहे संस्कृत आहे ती सगळी जशास तशी मेंटेन राहील। मैं रोजाना सुबह उठता हूँ तो मेरी जो मेरा घर बाबा के मंदिर के करीबी है, तो सुबह जब बाबा की जो ये शुरू होती है उठा उठा भोपाली जो शुरू होती है उठा उठा सकल जन, तो मेरी जो शुरुआत है वो उठा उठा सकल जन से होती है, तो वहीं से मन को एक प्रसन्नता मिलती है और पूरे दिन भर का जो दिन क्रिया है हम लोग को उससे एक प्रेरणा मिलती है, मन को शांति मिलती है, इसलिए हम लोग शासन से निवेदन करते हैं कि भाई ये जो निर्णय उन्होंने लिया है वो रद्द करके जो स्पीकर के ऊपर माइक सभी भक्तों को सुनाई दे। ये भाजपने सोडलेला भोंगा आहे, याचे परिणाम हे शिर्डी साई भक्तांना व शिर्डी ग्रामस्थांना भोगावं लागत आहे, याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला आणि महाराष्ट्र निर्माण सेनेला भोगावं लागतील। मुस्लिम समाजाने एक आदर्श घालून दिला
यांचं 100% स्वागत केलं पाहिजे. संपूर्ण गावकऱ्यांनी स्वागत केलं, संपूर्ण बाकीच्या सर्व शिवसेनेने स्वागत केलं, काँग्रेस राष्ट्रीय सर्व पक्षांनी स्वागत केलं. याचा आदर्श घेऊन भारतीय जनता पार्टीने आता तरी सुधारायला पाहिजे आणि हिंदू एकात्म्याचा संदेश दिला गेला पाहिजे. शिर्डीत ठीक आहे, आम्हाला खंत आहे, परंतु देशात बाबांच्या याच्यामुळे तशी बाबांची मंदिरात आरती चालूच आहे. मंदिरात ऐकायला येते आहे, आपल्याला ऑनलाईनला बी आरती ऐकायलाच येते आहे. असंही काही नाही, काही खूप मोठे भोंगे वाजलेच पाहिजे आणि मग काही भक्त येतात, त्याचे भक्त मंदिरात आरतीही करताय. खंत आहे, परंतु एका साईबाबांमुळं सर्व देशाचे भोंगे बंद झाले याचा आम्हाला अभिमान आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळावरील भोंग्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करून आमच्या मंदिर समितीवरील भोंगे मंदिरावरील बंद केलेले आहेत. आता आम्ही रितसर शासनाकडे किंवा पोलीस स्टेशनला परवानगी मागून, जर त्यांनी आम्हाला परवानगी दिली तर पुन्हा आम्ही मंदिरावरती भोंगे चालू ठेवणार आहोत. आमच्याकडे फक्त संध्याकाळी धूप आरतीच्या वेळेस 15 मिनटं आणि सकाळी फक्त काकड आरतीच्या वेळेस 5 मिनटं, असं एकूण आमच्याकडे 20 मिनटं भोंग्याच्या इथून भोंगा चालू असतो आमचा.